माननीय बाळासाहेब देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार यांचं या ठिकाणी आखाड्यावरती आगमन झालेलं आहे. सरकार तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुभाष कांबळे साहेब, गावडे सिद्धांत कांबळे, इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कुस्ती कलेचं आराध्य मोठी ढाल लावण्यात आलेलं आहे. आम्हाला सगळ्याला प्रारंभ करतोय हा त्याच्या माध्यमांचा असणारा इतिहास आहे आणि तो इतिहास आज या निपाणी गावांमध्ये वृक्षाच्या निमित्ताने लोकांना जातोय. परंतु वृक्षाच्या वेळेला पाऊस असल्यामुळे जोपासलं पाहिजे काय वाढवलं पाहिजे त्याची ताण आणि ढाल असताना सर्व मंडळी आजच्या तरुण विलासाच्या कलेवर उभा आहे. विलासाच्या कलेवर उभा असताना तरुणाला एक दिशा देण्याचं काम एक छोटी कुशी मान्यवर पाहुण्यांच्या शुभासे आणि कोण आहे त्याला मुलगा हा पवार असतात नंबर सांगा. पहलवान आहेत का? सनील अब्दारी कुस्ती मैदान करण्यासाठी सहकार्य केलं. अमोल चव्हाण हॉटेल मालक यांना विनंती आहे की अजून एक कुस्ती द्यायची. 58 नंबर 58 रुद्र पाटील बांधगे हातवरती करा. वृद्ध वैष्णव डोंगरे बामने चेंडू 58 नंबर ते कुस्ती आणि अमोल चव्हाण साहेब. अमोल चव्हाण साहेब आले रुद्र मालक उत्कृष्ट अस अमोल चव्हाण चंदना तारडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. हा जुना कुस्तीपटू आहे, त्यांना विनंती आहे की कुस्तीवरती समापन व्हावं. आखाड्यावरती त्यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास हा जोपासण्याचं काम या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं प्रतिवर्षी केलं जात आहे. हे बघा की काही जास्त आहे का
हरीश बासापूर गोडगीर, हरीश बासापूर गोडगीर, ऐका हरीश, हरीश बासापूर अजून एक पंच वाढवा घ्या जरा, इथं पुढची गर्दी कमी करायची जरा। हरीश बासापूर 13 नंबरची कुस्ती, हे संतोष कुस्ती घे, हे जॅक पाठवा कुस्ती घेजाडं, हा नंबर सांगा फक्त सर, 25 पुन्हा पांगिरे 25 ना संतोष, 25 ना पुन्हा माने पांगिरे हात वर करते, अभिजित पाटील गोटकुंदी 25 नंबर, अमोल सवा यांच्या शुभास्ते। आता कृपाशीराव हा वारो क्रमालक उत्तम असं मैदान तयार केलं, अभिनंदन आहे, कौतुक आहे, स्वागत आहे। तीन कुस्त्या तीन पंच चालू दे जरा, इथं हे जरा सरकाय की मागे जरा, तिकडं जाव की इकडं खाली उभा राहिलेले जरा खाली कुस्तीनाथ, सचिन चॅनेल वाले चॅनेल इकडून घेता येते, मला कुस्ती दिसत नाही डाव मारलेले जरास ह्याच्या बाजूला, नंबर 100 पैलवान, नंबर 100 पैलवान रोहन रंडे विरुद्ध अतुल डावरे, कृपया आपण आला असाल बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे रिपोर्ट करा आणि मानवंदनासाठी आपण आखाड्यावरती या, जमलेल्या जनता जनाजनाला पाहू द्या की आजच्या मैदानामध्ये नंबर 1 ला कोण कुस्ती करणार आहे। किती नंबर आहे? 24 नंबर अण्णाप्पा गवडे खडकनाथ वृद्ध पवन पवन वाघमोडे गोरंबे 24 नंबरची कुस्ती, चला हनुमान चालू दगडून सरांची आणि कोण पाहत राजू गवराई, पंत राजू गवराई, राजू गवराई त्या ठिकाणी जायचं आहे। राजू गवराई आपण 45 नंबरची कुस्ती लावा, पृथ्वीराज लोहार बुधिया हात वरती करा, विरुद्ध समर्थ खंदारे रुपली इकडं 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 पंता व्यतिरिक्त कोणी मध्ये फिरू नका, लोकांना बघू द्या कुस्ती एकदा। नंबर 1 पैलवान, नंबर 2 आणि नंबर 3 आला असाल तर कृपया मानवंदनासाठी आखाड्यावरती यावं। किंवा बाळासाहेब आंबेडकरकडे रिपोर्ट करा की कमीत कमी आम्ही आलो आहे, कृपया नोंद घ्या। निकाल शाबास आहे, निकाल नावाची सुंदर पक्कर परंतु हा
नंबर सांगा चाळीस. तुम्ही एकदम चांगलं काम करत. मोहित उबाडकर बुद्या वृद्ध शुभम जटार पानगे 40 नंबर. एक मिनिट पंच कोण आहे कार्यक्रम स्वयं कांबळे हात वर करा इथे येऊन जरा. स्वयं कांबळे कुठे कपडे काढले नाही तू कुठे कॉस्ट हे घातलं करते वरती. हा आणि वेदिका कुंभार इथं मध्ये उभा राहा पाहुण्याला दिसू द्या. कोण मुलगी आहे वेदिका कुंभार आहे सरकार. ही कुस्ती मुलाबरोबर मुलीची लागणार आहे. त्या जबाबदारीवर आम्ही कुस्ती लावतोय. हा वेदिका कुंभार हात वरती कर. इथं जोरदार कुठे स्वयंभू कांबळे पट्टणकुडी कुठं आहे पट्टणकुडी कुंभार वेदिका कुंभारचा पालक तुमच्या जबाबदारीवर कुस्ती. ठीक आहे बा पाच घे तिथं पंचांच्याकडे द्यायचंय ज्यांच्याकडे कुस्ती जाईल त्यांच्याकडे पाच घे. हा तर किंवा पट्टणकुडीचा कोण पैलवान आहे एका कुस्तीला एकच पण थांबा बाकीचं कुणी थांबू नका. बाहेरच्या लोकांना कुस्ती दिसली पाहिजे. मैदान हे डिसिप्लिन मध्येच व्हायला पाहिजे. एक कुस्ती आहे आणि दोन पंच आहेत काही उपयोग नाही. कृपया नोंद घ्या छत्तीस नंबर. वेदांत बोडके बामणी शेंडू वृद्ध महापेश हिंगण्णा खडकनाथ आणि या कुस्तीसाठी मान्यवर अतिथी आहेत सोनेवशी सांगली त्यांना मी विनंती करतोय. सांगलीकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होणार आहे. सूर्यवंशी सांगलीकर मान्यवर पाहुणे 17 नंबर पासून सर्वांना कॉल केलेला आहे. सूर्यवंशी सांगलीकर यांच्या शुभहस्ते नंबर 33 ची कुस्ती सुरू. धनराज परील कुर्ली विरुद्ध अवधूत बांगणी खडकला प्रशांत कुंभार कुर्ली विरुद्ध हंगामाला कंडी कारदगा राकेश दुबे दत्राट विरुद्ध गणेश केंदारे पाटील. 17 नंबर पासून सर्वांना कॉल केलेला आहे की कृपया नोंद घ्या. हमाल संघटनेच्या वतीनं नंबर 1 ची कुस्ती जी आहे रोहन रंडे विरुद्ध अतुल डावरे यातील विजयी पैलवानला हमाल संघटना प्रथम क्रमांकाचे शिल्ड हमाल जयसिंग केंगारे यांचे पुत्र नागेश केंगारे यांच्याकडून ही मोठी 4 फुटी ढाल लावण्यात आलेली आहे. त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि त्यांच्या शुभहस्तेची कुस्ती लागेल. मान्यवर पाहुणे आणि ज्यांनी कुस्ती पुरस्कृत केलेली आहे त्यांनाही मी या ठिकाणी बोलवणार आहे. कृपया नोंद घ्या त्यांचं हे अभिनंदन आहे. नागेश केंगारे 4 कुस्त्या 4-5 नेचे असतात. चालू कुस्ती नंतर आपण विश्रांती घ्या. 30 नंबर स्वप्नील देसाई बुलिया हर्षद मिसाळ कागल 30 नंबर रामायण महाभारतापासून कलाजग मान्यता सुंदर प्रयत्न करतो की आपण आपल्या शुभहस्ते 35 नंबरची कुस्ती लावावी. 28 नंबर रोहन वाघमडे कोरंबे एक मिनिट आणि सुखदेव विजापुरे कोळजी 28 लहान मुलांच्या राजू शेट्टी आणि सुजित गायकवाड बरोबर आहे.
36 नंबर ऋषिकेश खामकर निप्पाणी हात वर करा ऋषिकेश, हे 36 नंबर आहे ना. आणि ओंकार गुरव पांगेरे 36 नंबर पाहुणे आहे का माय, हे येऊन गेले का पाहुणे. राजू शेट्टी आणि सुजित गायकवाड येऊन गेले का. हा ठीक आहे. पवन वाघमोडे ऐका वेळेला लागलेली कुस्ती गोरंदे मल्लिकार्जुन पट्टणगुडी प्रशांत मायाचितनी महादेव पाटील जोशी या समयाला या ठिकाणी तारळे अण्णा यांचं आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध पहिलवानांमध्ये व्यापारी आहेत, त्यांच्या शुभ असते. या ठिकाणी 36 नंबरची कुस्ती सुरू होते. हर्षवर्धन पाटील कोगिल शुभ असते. या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होतोय. नंबर 1 चे पहिलवान किती वेळेला पुकारायचं आपल्याला मानवंदनासाठी या तारळे अण्णा यांच्या सुभाषे सुभाषराव सुभाषरावांचे याने नेहमी त्या कुस्तीकडे लक्षात येण्याचं काम केलं. पहिल्या बाबून काम करतो काम करतो यांना आभारी आहे. सुभाषराव आभारी आहे, धन्यवाद आहेत. खऱ्या अर्थाला कुस्ती जोपासण्याचं काम मंडळी करताय असं म्हटलं तर चुकी जाणवलं नाही. आणि साफ दाखवले की बाळासाहेब अभिनंदन आहे. नंबर 6 चे पहिलवान मलेश मुदोळे गुंडगिरी सिद्धार्थ पाटील बुरिया संभाजी पडताळे गुंडगिरी भालचंद्र वडार खडकला लोकेश चिकोडे गुडगिरी रणजित देसाई बुरिया विशाल कोळी खडकनाथ जय भांडवले बामणी शेंदूर सर्वांना कॉल केलेला आहे. आणि बाबासाहेब एकदम किती वेळेला बोलवायचं रवण रंडे आणि अतुल डावरेला मानवंदनासाठी या जरा फोन करा असं बाळासाहेब तुमचं किंवा कदम पहिलवान या ठिकाणी पंच म्हणून मारुती पवार वसतात काजल हा बदलला ना. कोणते छान मानायचा सुंदर प्रयत्न आहे. किती नंबर नंबर सांगा एक मिनिट जरा मला इथलं जरा फोटोग्राफर मला इकडच्या वस्तू कुस्ती जरा दिसत नाही मलाही सहकार्य करायचं. संतोष सांगावकर उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष करून नगरपरिषद
निपाणी नगर परिषद राजेश कोटडिया ज्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष आहेत आणि अरुण सूर्यवंशी या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नंबर किती आहे कुस्ती हा मैदानातली कुस्ती आहे त्या पाहुण्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांना असा कृपाशीर्वाद या कुस्तीवरती राहावा आणि कुस्ती कला छत्रपती शाहूराज यांची कुस्ती वाढावी याच्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. Thank you.
महादेव पाटील जोशी आपल्या आयत्या वेळा कुस्ती लागलेले आहे. पहिलवानांचं मनपूर्वक अतुल डावरे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं स्वागत अभिनंदन आहे. 27 नंबर 27 नंबर 27 अतुल देसाई बुद्या कोण आहे अतुल देसाई आणि सुशांत कुंभार कुर्ली 27 जरा जरा फोटोग्राफर जरा प्रशांत मायागत चिंचणी होते महादेव पाटील दिवशी कपडे काढून मैदानात लगेच यायचे. प्रशांत मायागत चिंचणी विरुद्ध महादेव पाटील दिवशी एक्स्ट्रा कुस्ती घेतलेले आहे. कपडे काढून मैदानात ताबडतोब येणे जाय हॅलो कुस्ती चालवायच्या आहेत पंतांना सूचना आहे. कुस्तीला पंतांनी बोलतं राहिलं पाहिजे. एखादी कुस्ती स्टँडिंग मध्ये थांबलेली आहे त्याला बोललं पाहिजे की बाबा कुस्ती करा. पंतांच्या शब्दामध्ये ताकद एवढी असावी लागते ही कुस्ती केली पाहिजे पहिलवानाने. गती या गती म्हणजे प्रगती. इतका मोठा इतिहास कोणत्याही खेळाला पाहायला मिळत नाही. इतका मोठा इतिहास रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती. ज्ञानाचे जसे चार प्रकार आहेत तसे कुस्तीचे चार प्रकार आहेत. एक्स्ट्रा कुस्ती घेतलेली जर पहलवान वेळेत नाही आले तर कुस्ती कॅन्सल. एकदा पुकार देतोय प्रशांत मायाका चिंचणी पहिला पुकार आणि महादेव पाटील दिवशी पहिला पुकार. याच समयाला या ठिकाणी पुढचे बैल आपण सहापासून सर्वांना अनेक सुखदेव संयोजनाच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान भरवलं जात आहे. हे रमेशराव सरकार यांच्या आखाड्यावरती आगमन होत आहे. रमेश सरकार यांच्या आखाड्यावरती सरकार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 16 नंबरची कुस्ती सुरू होते. अर्जुन शेडगे बामणी शेंडूर निरंजन माळी कारदगा 16 नंबरची कुस्ती सुरू होते. विशाल कोळी खडकला जय भांडवले भानगे प्रेक्षणे कुस्ती महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी एक तुफानी लढत. जय भांडवले हातवरती करा. जय परवा 17 वर्षाखाली नॅशनल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला ज्यांनी ब्रांच पदक मिळवून दिलं तो जय भांडवले काळ्या चड्डीमध्ये लढतोय. कुस्ती पहा
डोळ्याचं पारण फेडणारे पक्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांना घेऊन जावा सांगायचं संतराम डावरे 18 नंबर ची कुस्ती लावा आपल्या सुभाषचे मान्यवर पाहुण्यांच्या सुभाषचे 18 नंबर ची कुस्ती आता दिलेले पाहुणे अजम अजम असतात तुमचं कुठं आहे हा ठीक आहे चालू करा ती गोष्टी चालू करा जरा गर्दी आतली कमी करा 20 प्रकाश पाटील दसरात निवासराव निवासरावची कुस्ती दुसऱ्याकडे द्या तुमचं पट्ट आहे हिराप्पा पळीत पठणगुडी बाळू ती कुस्ती दसराची आहे आयत्या वेळेला ज्या कुस्त्या नेमलेल्या आहेत नंबर 4 सचिन बाबर पाणी सचिन शिंदे गुडगिरी निखिल पवार बुद्या सुदेश नारके आलो नंबर 4 पासून सर्वांना कॉल केलेला आहे कृपया पैलवान आपण तयार होऊन आखाड्याजवळ या त्याशिवाय खालचे पैलवान तयार होत नाही अनेक मैदानाचा अनुभव आहे आता मगाशी 25-17 चालू झाल्यावर 25 नंबर आला कधी येणार तुम्ही ज्या ज्या वेळेला कुस्तीची मैदाना होती त्या त्या ते वेळेला छत्रपती शाहू राजांचं नाव घेणं तुम्हाला सर्वांचं आद्य कर्तव्य आहे 26 जून 1874 ला छत्रपती शाहू राजांचा जन्म कागलमध्ये झाला वयाच्या 10व्या वर्षी मारुती रुकडी करावर कागलच्या मैदानामध्ये कुस्ती केली आणि वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1894 ला कोल्हापूरच्या गादीवरती छत्रपती शाहू राजांचा राज्याभिषेक झाला 1894 ते 1922-28 वर्षाचा कालखंड ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो कुस्तीमय कालखंड म्हणून छत्रपती शाहू राजांच्याकडून उदयाला आला असं म्हणणं तर चुकीचं ठरू नये या हिंदुस्थानामध्ये अनेक संस्थानं जी होती परंतु कुस्तीचा प्रचार आणि प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जेवढं कष्ट छत्रपती शाहू राजांनी या कुस्तीमध्ये घेतलेलं आहे तेवढं कष्ट कुठल्याही संस्थानिकांनी या हिंदुस्थानामध्ये घेतलं नाही असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये एवढं मोठं काम छत्रपती शाहू राजांनी केलेलं आहे जाता जाता त्यांनी एक संदेश दिलेला आहे मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा याच्याही पुढे जाऊन बनलेलं आहे मल्ल तितका मिळवावा आणि मल्ल धर्म वाढवावा हा संजीवनी मंत्र त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेला आहे आणि तोच वसाली वारसा आज टिप्पाणी नगरीमध्ये या ठिकाणी चालवण्याचं काम या मैदानाचे प्रमुख संयोजक माननीय रमेशराव सरकार आणि
आमदार बाळासाहेब सरकार यांनी त्या ठिकाणी केलं जात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरवलं. एवढं मोठं काम काही वर्षापूर्वी सरदार कुशाल आणि रामा माने, सरदार कुशाल 1983 चा महाराष्ट्र केसरी आणि रामा माने 1985 चा उपमहाराष्ट्र केसरी ही कुस्ती झाल्यानंतर 10 ते 15 वर्षे मैदान बंद होत. परंतु 2017 पासून या ठिकाणी बाळासाहेब देसाई सरकार व स्वर्गीय अशोक पावले, सुभाषजी कांबळे, चितांबर कांबळे आणि नगरसेवक यांच्या सहकार्याच्या माध्यमातून 2017 पासून या ठिकाणी मैदान होत आहे. मी वारंवार सरकारांचं अभिनंदन करतोय, कौतुक करतोय. साहेब असाच कृपाशीर्वाद या लाल मातीवरती राहावा हीच परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतोय. ही कुस्ती बोला की 8 नंबरची कुस्ती या ठिकाणी सुरू होते. लोकेश चुकोडे गुडगिरी आणि समर्थ चौले नंदगाव अशी कुस्ती 8 नंबरची सुरू होते. आणि प्रशांत माया चिंकणे महादेव पाटील 1 मिनिटाच्या आत नाही आला तर आपली कुस्ती कॅन्सल. येणार आहे का नाही ऐका वेळेला नेमली आणि आपली कुस्ती कॅन्सल करण्यात आलेले असं ग्रहीत करण्यात येत आहे. हा आपापल्या जोड्या चढता क्रम पाहिजे मैदानला. एकदा लहान मध्यम साईज मग मोठा चालू झालं की लहान मुलं येऊ नयेत कारण मग मैदानाचं स्टँडर्ड कमी होत. कृपया पहिलवान वस्तात त्याला मी विनंती करतोय. आला का माया? हा किती वेळेला करायचा? इतक्या वेळा कुस्ती लागते. राजवर्धन पुजारी मुरगुड, ओंकार ढगे अप्पाचेवाडे, यश खाडे मुरगुड, अनिकेत कोल्हे कोल्हे बुधिया, आज हर्षवर्धन शितोळे मुरगुड, तनिष कांबळे खडकेवाडा. लगेच 2 मिनिटाच्या आत कपडे काढून आखाड्यावरती या. पंधरा नंबर संकेत मेठे मेठे बामणी शेडू, रोहित पाटील गुंदुकुप्पी गुंदुकुप्पी हा पाहुणे आहेत का? चालू करा. 15 नंबरची कुस्ती सुरू होते. अलीकडच्या बाजूला समर्थ चौघडीने नौजल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढा मोठा इतिहास 2017 म्हणजे 7 वर्ष कंटिन्यू कुस्तीचं मैदान चालू आहे आणि सुभाषरावांचंही फार मोठं योगदान आहे यामध्ये. सर्व काही सोन काढता येतं परंतु आर्थिक मदत असल्याशिवाय ही मैदानं होऊ शकत नाही आणि ती साथ दाबलेले या ठिकाणी रमेश सरकार आणि बाळासाहेब सरकार यांच्या सहकार्याच्या माध्यमातूनच हे मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे. इतका मोठा इतिहास कोणत्याही खेळाला आपल्याला पाहायला मिळत नाही. रामायण महाभारत नाव ऐकत या ठिकाणी नंबर 2, नंबर 3, नंबर 4 यातील विजयी पैलवानला निपाणी युवा सेना या ठिकाणी 3 नंबरसाठी शिल्ल लावलेलं आहे आणि त्याचबरोबर फेट्याचंही सहकार्य केलेलं आहे. ऋषिकेश सौंदर्यकर यांनी या ठिकाणी फार मोठं सहकार्य केलंय, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. ज्यांनी ज्यांनी या मैदानासाठी सहकार्य केलं त्या सर्व देणगीदारांचं मी कौतुक करतोय, अभिनंदन करतोय की आपल्या देणगीतूनच हे मैदान यशस्वी होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक निप्पाणी हे गाव निप्पाणी हे गाव तसं बाउंड्रीवरती आहे.
या कर्नाटकचे दोन पैलवान छत्रपती शाहूराजाने आपल्या ठिकाणी दत्तक घेतले. शिवाजी गुडाळे वाजता साधू कुस्त्यानंतर विश्रांती घ्या. शंकर कदम पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन. चला प्रशांत माया चिंचणी, मायाका चिंचणी आणि महादेव पाटील दिवशी. आणि या कुस्तीची सुरुवात थांबा झाला, थांबा कदम पैलवान थांबा. विनायक कबड्डी आणि दीपक हेगडे शुभाशे नंबर ऐकत्या वेळेला लागलेली कुस्ती आहे. सर्व नगरसेवक आणि महादेव पाटील जोशी. 12 नंबरची कुस्ती मयुरेश वाळके कुरली. आणि रोहन राजवर्धन तुझी कुस्ती आहे का? 12 नंबर राजवर्धन. राजवर्धन पुजारी मुरगुड विरुद्ध ओंकार ढेंगे अपाचीवाडी. चल राजवर्धन. हा रोहित सौरभ मुरगुड, रोहित सौरभ मुरगुड. हे काय झालं? कोण आहे रे बाबा, काय झालंय? पंचांचा निकाल अखेरचा निकाल आहे, पंचांचा निकाल अखेरचा निकाल आहे. पोकर किस्सा जमिनी लगत मारला तर ती कुस्ती दिली जाणार. हा कोण झाली कुस्ती? हा झालेले आहेत. चला राजवर्धन पुजारी विजयी. किती नंबर? 6 नंबर का? 6 नंबर मलेश मुदोळ गुडगिरी विरुद्ध सिद्धार्थ पाटील भुदिया. किती नंबर ऐसा वेळेला आत्ता घेते काय नाव? यश खाडे. यश खाडे मुरगुड. चला यश खाडे. अरे हात तुझं काय नाव आहे? अनिकेत कोल्हे का? मलेश मुदोळे गुडपुरी. हा सिद्धार्थ पाटील पूजा संतोष मेटकरकडे कुस्ती आहे. हे पहा पंचांचा निकाल अखेरचा निकाल आहे, कुणीही गोंधळ करू नका. एखाद्या कुस्तीसाठी काय झालं? पोकळ किस्सा जमिनी लगत मानलाने कुस्ती दिली असेल तर ती महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरती चालू शकते. कृपया नोंद घ्या आणि सहकार्य करा. जेवढी शांतता राखाल तेवढं उत्तम तऱ्हेचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. Vamos a ver.
आदमबाद तिकडे या तुम्ही. हे पहा, एखाद्या मैदानामध्ये काय चुकी झालेली नाही आहे तरी पण सांगतो तुम्हाला, एकासाठी सगळं कुस्तीचं मैदान. तुम्ही या ठिकाणी हे करू नका, गोंधळ करू नका, अडथळा आणू नका. कृपया नोंद घ्या आणि सहकार्य करा. दुसऱ्या वेळेला आपण कुस्ती लावू ती, दुसऱ्या वेळेला कुस्ती लावू कुठं तरी. मैदानामध्ये अडथळा आणू नका. एवढं चांगलं मैदान या ठिकाणी, थांबलेलं मैदान पुन्हा कोण घेत नाही. ते सरकार आहेत म्हणूनच हे मैदान आज या ठिकाणी होत आहे. पावसामुळे काही मैदान कॅन्सल झाले, पण ती मैदानं परत त्या गावामध्ये झालेली नाही. हे मैदान होतंय परवानगी वाढवण्यासाठी. सरकारांचं तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे, एसआई सरकारांचं तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे. आणि तुम्ही गोंधळ करा, एखाद्या कुठेतरी काय फरक पडत नाही त्यांना. ते असं काही गोंधळ नाहीये, काय काय खरोखर करायचं, टाळ्या वाजवा, कौतुक करा, त्यांना बक्षीस द्या. शिट्ट्या वाजवू नका, गोंधळ करू नका. जेवढी शांतता राखाल तेवढं चांगलं मैदान होणार आहे. एवढीच विनंती करतोय कुस्ती शौकीनांना, कारण अनेक मैदानाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. जेवढी शांतता राखाल तेवढं उत्तम मैदान. कृपा करून विनंती करतोय, थांबलेली मैदानं परत होत नाही. ती पैलवानकी वाढावी. आजचा तरुण विनाशाच्या कडेवर उभा आहे. विनाशाच्या कडेवर उभा असणारा तरुणा एक दिशा देण्याचं काम सरकार करत आहे, त्याला तुम्ही साथ द्यायची आहे. एवढी विनंती करतोय बाळासाहेब देसाई सरकार आणि रमेशराव देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार यांच्या पुण्याईमुळे, यांच्या प्रयत्नामुळे हे मैदान होत आहे. एवढं लक्षात ठेवाच आहे कोंदेच्या. हे पहा, स्पर्धेची कुस्ती आणि मैदानी कुस्ती, स्पर्धेमध्ये दोन्ही भुजा एका वेळेला लागा लागतात. परंतु इथं या ठिकाणी स्टँडिंगमध्ये एखादा डाव टाकला आणि त्या ठिकाणी क्विक फॉल झाले असेल तर त्या ठिकाणी कुस्ती दिली जाते. कुस्ती शौकीन बंधूंनो नोंद घ्या, तुमच्या अग्रवास्तवची कुस्ती लागलेली आहे. एखाद्या मुलाचं नुकसान होऊ नये एवढं विचार करा तुम्ही. आपला तुपला नाही, जो कुस्ती करणार आहे. यश खाडे मुरगुड, अनिकेत कोल्हे, सलक्या पवार असतात, पवार असतात कुस्ती. आत घ्या पवार सर, थोडी बांधण्याचा सुंदर प्रयत्न आहे. सुंदर थोडी बांधलेली आहे, पहा थोडी. फक्त शांतता राखा आणि खरोखर कुस्तीवर प्रेम आहे तिच्या दात घाला आणि बक्षीस द्या. हा यश खाडे आणि अनेके चालू करा कुस्ती. शिवाजीराव गुढाळे वाजता पंच अरे बाळ कोण आहे देऊन एखाद्या मैदानामध्ये खरोखरच तुम्हाला असं वाटतंय का? पंच कशासाठी ती अनेक वेळा मैदानामध्ये चांगली कुस्ती करणारे कुस्तीगीर आहेत. आता शंकर कदम महाराष्ट्राला 4 ते 5 वेळा नंबर आहे. संतोष शाबास आहे. आता कोंदे इच्छा डावाचं नाव आहे. कोंदे इच्छा डावाचं नाव. अभिनंदन आहे पहिला. हे बाप पोकळ किस्सा म्हणजे जमिनी लगत जर किस्सा असा हरला तर बॉन्ड्रीवरती आणि महाराष्ट्रामध्ये
वर्णलही फिरला कमरेवरनं तर कुस्ती दिली जाणार नाही, परंतु जमिनी लगत जर असा किस्सा केला तर तो कुस्ती दिली जाईल याची कृपया नोंद घ्या आणि सहकार्य करा. जमिनीला टच होऊन गेलेला आहे, फक्त कमरेवरती फिरला तर दिली जाणार नाही. हा नंबर बोला सर, 14 नंबर. कुमार बनकर कोगी वृद्ध पवन मेटकरी मुरगूड, 14 नंबर. चालू करा. सात संभाजी फडतरे गुरुजी आणि भालचंद्र वडार खडकला शिवाजीराव गुडाळे वसतात त्या ठिकाणी पंच म्हणून काम करताय. आदर्श चितोळे, एक मिनिट, शिवाजीराव शिवाजीराव पाहुणे आहेत ना, बनतात चालू करा. चार कुस्त्या चार पंच, एक शिस्तबद्ध महिला अशी शांतता राखली. कर्नाटकमध्ये अनेक पैलवान, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू राजांच्या काळामध्ये देखील देवाप्पा धनकर आणि शिवाप्पा बेरेड हे दोन पैलवान छत्रपती शाहू राजांनी दत्तक घेतलेले होते. आणि या शिवाप्पा बेरेडाची कुस्ती पंजाबचा हमदू काका याच्याबरोबर फणालगडावरती लावलेली होती. आणि त्याच हमदू काकाला पंजाबचा होता पैलवान, फार मोठा पैलवान होता, त्याच पैलवानाला हरवण्याचं काम शिवाप्पा बेरेडाने केलेलं आहे. कासबाग मैदानामध्ये देवाप्पा धनगरची कुस्ती जहेरी पंजाब यांच्याबरोबर छत्रपती शाहू राजांनी त्या काळामध्ये लावलेली होती. तसा जहेरी पंजाबी हा पैलवान अभिनंदन आहे. पैलवान 19 नंबर राकेश कुबेर जत्रा हातवटी करा विरुद्ध गणेश केंगारे पांगिरे अशी 19 नंबरची कुस्ती या ठिकाणी लागते. सचिन बाबर बानगे, सचिन शिंदे गुडगिरी, निखिल पवार बुजिया, सुदेश नरके तयार होऊन आखाड्याजवळ या. 5 आणि 6 नंबर कॉल केलेला आहे. आणि कशा बाजूला अतिशय सुंदर अशी कुस्ती, प्रेक्षणीय कुस्ती. परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ होतो आहे. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होतो आहे. शुभम जटार, शुभम जटार पानगे आपण अतुल डवरेशी संपर्क करावा. शुभम जटार पानगे आपण नंबर 1 चे पैलवान अतुल डवरे यांच्याशी ताबडतोब संपर्क करावा. फार गोंधळ करू नका, फक्त पहा कुस्ती. पलीकडच्या बाजूला एक कुस्ती चूल पैलवान आहे आणि एक चपळ पैलवान आहे, म्हणून दंगा चालू आहे. गोंधळ करू नका, काही असो, पब्लिक फक्त पलीकडच्या बाजूला चीत करण्याचा प्रयत्न आहे. सुमो पैलवानचा देऊ देत नाही का ही लहान मुलं, जरा पश्चिमेच्या बाजूला जरा तिकडे गोंधळ होतो. काय नाव आहे त्यांचं? प्रशांत माया चिंचिनी, बरोबर आहे ना? विजय पैलवान प्रशांत का महादेव पाटील, हा महादेव पाटील दिवशीचा पैलवान विजय झालेला आहे, अभिनंदन आहे. पलीकडचा नंबर हा नेमलेली आदर्श चितोळे का, चितोळे मुरगूड आणि तनिष्क कांबळे खडकेवाडा
आयत्या वेळेला घेतली. निखिल पवार आला का? निखिल पवार शिवजीराव, शिवजीराव चला. निखिल पवार, सुदेश नारके, महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटकाची तुफानी लढत. तब्येत पाहिल्यानंतर आपल्याला समाधान वाटावं अशा तब्येती आहे. कोण पाहतो तुमच्या बँकेमध्ये किती बँक बॅलन्स आहे अशा उघड्या तिजोऱ्या तयार करायसाठी हा तास केला जातोय. प्रतिवर्षी या ठिकाणी रमेश सरकार आणि बाळासाहेब देसाई सरकार, रणजित देसाई सरकार एवढे पैसे कशासाठी खर्च करताय? या निपाणीचा एखादा पैलवान चांगला तयार व्हावा आणि या निपाणीचं नाव संपूर्ण हिंदुस्थानामध्ये व्हावा, हा त्याच्या पाठीमागा असणारा उद्देश आहे. आणि त्याचा फायदा या तरुण मित्राने घेतला पाहिजे. आजचा तरुण विनाशाच्या कडेवर उभा आहे. विनाशाच्या कडेवर उभा असणारा तरुणाला दिशा देण्याचं काम कोणता खेळ करत असेल तर कुस्ती हा खेळ म्हणतात. चुकीचा तरुण आहे, सर्वच काही पैलवान होणार नाही. जमलेल्या तमाम पालकांना माझी विनंती आहे, सर्वच काही पैलवान होणार नाही, परंतु आपण आपलं गाव जर सदृढ ठेवायचं असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही, कुस्तीशिवाय पर्याय नाही असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये. या देशाचे बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी लिहिलं जात आहे, भारत शक्तिशाली बनो, भारत बलशाली बनो. भारत शक्तिशाली बलशाली बनायचं असेल तर या देशातील तरुण सशक्त होणं ही काळाची गरज आहे. ज्या देशाचे तरुण सशक्त आणि बलवान तो देश सशक्त आणि बलवान असं समजलं जात आहे. म्हणून जमलेल्या माझ्या तरुण मित्रांना मी आव्हान करतो या मैदानाच्या निमित्तानं, सर्वच काही पैलवान होणार नाही. आपण आपलं घर व्यसनापासून मुक्त ठेवा, आपलं राज्य मुक्त ठेवा, आपला देश मुक्त ठेवा आणि हे राष्ट्र बलवान बनवा अशा प्रकारचा एक राष्ट्रीय संदेश मी या तरुणांना या मैदानाच्या निमित्तानं देऊ इच्छितो आहे. पुढच्या पैलवान कोण आहेत का? खालची कुस्ती आहे का? नंबर 5 ची कुस्ती लाग, 6 ची कुस्ती लागते. निखिल पवार बुदिया चला पैलवान आणि सुदेश नरके. तुझी किती नंबर कुस्ती आहे? चार नंबर 5 चा लागते. सुदेश नरके हातवर करा. सुदेश हा वरती कपाळाला ज्या वेळेला आपण एखादा वळंबा लावाल त्यावेळेला बरोबर घोट्यामध्ये जाईल अशी तब्येत आहे आणि हे करण्यासाठी आज तास आहे. म्हणून हे सरकारांचं मी अभिनंदन करतो. हे जोपासणं ही काळाची गरज आहे की आपण जोपासता. हा निखिल पवार आखाड्यावरती आलेला आहे. जुन्या नाव्याचा सुंदर संगम आणि कुस्ती झाल्यानंतर ज्याने ज्याने न्यायदानाचं काम केलं त्या सर्व पंचकमिटीचा आणि ज्याने या मैदानामध्ये रंगत आणले ते आमचे सहकारी हनुमंत घुले यांचा सत्कार या ठिकाणी स्वागत होईल. आणि त्यानंतर राहिलेल्या 5 कुस्त्या, 4 कुस्त्या या ठिकाणी होतील. कृपया सहकार्य करा. माझ्यावर पाहुण्यांच्या सुभाषे नंबर 5 ची कुस्ती सुरू होते आहे. या समयाला या
महाजिक साहेब यांच्या आखाड्यावरती आगमन होत आहे. त्याने नेहमीच्या भूमीला चालना देण्याचं काम केलेलं आहे. बाबाराजे महाजिक साहेब आखाड्यावरती येत आहे. आणि त्या माध्यमातून त्याने सुंदर असं मैदान
पलीकडच्या बाजूला निकाल उचलण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या हिंद्रे अपयश झालेलं आहे. कोण हरला कोण जिंकला महत्वाचं नाही, पैलवान कसा लढला याला अधिक महत्व द्या. आणि ते काम छत्रपती शिवरायांनी केलेलं होतं, तोच वसा आणि वारसा आज सरकार या ठिकाणी करत आहे. दोन पैलवान लढणार आहेत, एक हरणार आहे, परंतु ही कला जोपासायचं काम या उरुसाच्या मैदानाच्या निमित्तानं माननीय बाळासाहेब देसाई सरकार, रमेश देसाई सरकार आणि रणजितसिंह देसाई सरकार आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. कारण ही जोपासणं काळाची गरज आहे, ही कला जोपासणं काळाची गरज आहे. एकेरी पटकावण्याचा परत सुंदर प्रयत्न निखिल पवारचा, आणि आपल्या बाजूने चांग लावली आणि परत कब्जा. मात्र सचिन बाबर आणि सचिन शिंदे गुडगिरी तयार होऊन आखाड्याजवळ अपात सुंदर. या ठिकाणी सर्व पंचांचा अभिवादन, त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वागत होईल. आणि त्यानंतर राहिलेल्या चार पुष्प्या नुसतं नाचून काय पैलवानांचं पोट भरत नाही आहे. पुकिशा दात घाला, हजार रुपये किलो बदाम झालेले आहेत, 70 रुपये लिटर दूध आहे. कमीत कमी एवढं तरी त्यांच्या पोटामध्ये जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. वेळेचं बंधन ठेवा पैलवान. सुदेश नारके आणि निखिल पवार म्हणून म्हणलेलं आहे, समय बडा बलवान होता आहे, किसी होता नाही वक्त, किसी का गुलाम नाही बनता वो चलता रहता है, इसी का नाम कुश्ती है. पितांबर सलाम पंचांच्या कामासाठी. पहिल्यांदा बाळासाहेब पंचांचा सत्कार होईल, हलगी वाजनाचा सत्कार होईल आणि मग राहिलेल्या चार कुश्त्या होतील. सुदेश नारकेना परत कब्जा घेतलेला आहे. आजच्या फॅशनेबलच्या युगामध्ये आजच्या तरुणांच्याकडे पाहिल्यानंतर मनामध्ये एकच चालवा चालव होते की पुरातन काळापासून चालत आलेली ही बंधविद्या, पुस्तके ज्ञानानं आणि यांत्रिकी साधनानं समाप्त होणार आहे की काय अशा अनेकांच्या मनामध्ये शंका यायला सुरुवात होते. या विद्येला सामाजिक वैयक्तिक राजकीय जीवनामध्ये काही महत्व आहे किंवा नाही असं बऱ्याच जणांना वाटतंय, परंतु जर का कोणाला असं वाटत असेल तर या मंदविद्येला काही महत्व नाही, तो समज गैरसमज चुकीच आहे. शरीर मात्र खलू धर्म साधनम या युक्तीप्रमाणे जर शरीर आपलं बलवान असेल, जर आपलं शरीर सशक्त असेल, तर कोणतंही काम आपल्याला या ठिकाणी करणं सोपं जात आहे. पती विद्या शास्त्रीय असो,
साहित्यिक विद्या असो कोणतीही विद्या, शरीर खलु धर्म साधनम या युक्ती प्रमाण आपलं शरीर बलवान बनवा. आजचा पायवाटण्याचा सुंदर प्रयत्न निखिल पवारचा आहे, परंतु तिथंच कब्जा घेण्याचा प्रयत्न सुदेश नरकेचा आहे. घरामध्ये एखादं तयार करा, याच्यासाठी हट्टास केला जातोय. सगळंच काही दिवीला घालू नका, यासाठी हट्टास केला जातोय. अशी कुस्ती पाहायची आणि आपण निघून जायचं एवढं काम करता कामा नाही. एखादा पैलवान या निपाणी नगरीमध्ये तयार व्हावा आणि या निपाणी नगरीचं नाव फर्स्ट पॉइंट वरती कुस्ती या ठिकाणी सुरू होते. गुणावरती दोन मुडके दोन हात एक कपा पाच एक पट सुंदर एकही पट काढलेला आहे. अजूनही गुणाची नोंद नाही आणि पंचांचा निकाल समोरून बाळासाहेब एक आहे सुदेश एक मिनिट थांबा. मध्ये उद्या दोन गुणाची ऍक्शन होती ना, म्हणजे गुण होते. आता लावा कुस्ती हे बघा, डेंजर मध्ये पडलेला आहे, दोन गुणाची ऍक्शन आहे. त्यावेळेला गुण द्यायला पाहिजे होते. हे चुकतंय, हे होतंय, असंच झालं मठावरती. डेंजर पडलेला आहे ना, चालू करा आता सुदेश. हे बघा, फक्त कब्जा म्हणजे कब्जा नाही, डेंजर मध्ये एक स्टँडिंग मध्ये डाव लागलेला आहे. ऍक्शन मध्ये कुस्ती आहे, द्यायला पाहिजे गुण. तर एकदम एखादी संधी मिळते. आणि परत कुणाची नोंद केलेली आहे आणि सुदेश नरके विजयी झालेला आहे, अभिनंदन आहे. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर सर्व पंतांचा सत्कार होईल. कृपया त्यांना विनंती बाळासाहेब. अशोक ठाकरे लवकर या आणि लवकर या लवकर पंतांनी बाळासाहेब आंबेडकर.
कदम पैलवान केजी चौले सर संतोष मेटकर मार्गी वादक हां ठीक आहे बुडाळे वाजतात आज नेहमीच आज बघा आज नेहमीच बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा उभं राहा तिथं बोलायला पाहिजे ना कोणी त्यानंतर शंकर कदम पैलवान शंकर कदम शंकर कदम किती चौले सर केबी चौले सरांचं सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय संतोष मेटकर एक मिनिट होय जरा चप्पल ए चप्पल संतोष मेटकर पवार वस्ता काजल मारुती पवार शिवाजी गुडाळे शिवाजी गुडाळे खरं तरी सर आणि शिवाजी गुडाळे राहिलं कोण कदम वाजता झालं का झालं ना झालं का संतोष काय करायला बोला गुराने वाजता संतोष काय करायला आणि हलगी वाजत सर्व राजाराम चौली तर हे बोलत महिला द्यावं एखाद्या शहरात असलेल्या अद्वैताजींची डोळ्यासमोर कुठून उभा करणारे राजाराम चौले सर दर्गा चाली मंडळ या सर्व कृषी समिती यांच्या हस्ते संपन्न होत आहे एक सुंदर अशी कुस्ती महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी कुस्ती लागते आणि या कुस्तीसाठी शिवाजी संगपाळ त्याला पंच म्हणून आणि कुस्ती झाला तीन नंबर हनुमंत घटपरवा कर्नाटक सत्तप्पा हिरुगडे महाराष्ट्र चॅम्पियन बानगे एम एम मुल्ला ट्रेडर्स सिमेंट आणि वाळू किडवीट यांचे कडून जे उद्योगपती आहेत त्यांना मी आखाड्यावरती निमंत्रित करतोय की आपण आपल्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ करावा आपण ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे माननीय एम एम मुल्ला ट्रेडर्स कोण आहे का त्यांचे प्रतिनिधी
सत्तप्प हिरुगडे यांनी महाराष्ट्राचं अधिवेशन धाराशिवचं गाजवलं. ते सत्तप्प हिरुगडे गाव आहे पालिके तालीम शेवपुरी. हनुमंत घटप्रभा कर्नाटक या कुस्तीचा दिपंच म्हणून एम एम मुलांचा प्रतिनिधी यांच्या शुभाशया दोन कुस्त्या लागतील आणि नंबर दोन आणि नंबर एक तयारीला लागा. उरुस कमिटी निप्पाणी आपण अभिनंदनास पात्र. त्यामध्ये पृथ्वीराज हरिभाऊ चव्हाण, सुजय बाबा सूर, रमेश उर्फ रमेश देसाई सरकार, राजेश रोहळजी राजे देसाई निप्पाणेकर सरकार, विवेक बाबासाहेब मुकाशी, संजय बाबासाहेब माने, संग्राम सुरेशराव देसाई सरकार, रणजित सुरेशराव देसाई सरकार, शामराव बसवानी कांबळे, बाळासाहेब गणपतराव पोतदार आणि शरदचंद्र राजाराम माळगे. ही उरुस कमिटी आहे. रोटरवाले अमोल चव्हाण काय अमर चव्हाण अमर चव्हाण कृपया माहिती द्या. या सर्व उरुस कमिटीचे देखील अभिनंदन आहे. सचिन बाबर सलाली जायची शिवाजीराव आणि सचिन शिंदे साहेब ती कुस्ती मुल्ला प्लेअर तीन नंबरची कुस्ती आहे. मुल्ला ट्रेनरचे प्रतिनिधी कोण आहे? हा आहेत ना कोण आहे? हा आदम साहेब ती कुस्ती चालू करा. ती सलामी घ्या. हे पा सचिन शिवाजीराव ही कुस्ती तीन चार नंबरची आहे आणि हिनी जी कुस्ती पुरस्कृत केली आहे ती तीन नंबरची कुस्ती आहे. ती दोन तीन तीन चालू करायची ती आजम साहेबांच्या शुभाशी चालू करा. हा ते लहान मुला हा चालू करा आणि ना चार नंबर तीन नंबर या हनुमंत कर्नाटका कर्नाटका प्लीज कम इमिजिएटली ऑन द रेसलिंग ग्राउंड. आज जल से जल आखड़े के ऊपर आ जाओ. हम हनुमंत आना है हमें सत्ता पर हिरो बने और यानी हम मंदा ट्रेडर यानी किसी पुरस्कृत के लिए रहे और यह जगह नहीं है उसी के संबंधित यानी युवा सेना फेटे आणि या दोन्ही कुस्तीतील विजय पैरवानाला चिन्ह दिलेलं आहे. ते ऋषिके सौंदलगेकर आहेत का? ऋषिके सौंदलगेकर अहो सौंदलगेकर कुठं आहेत? यातील चारही पैलवानांना शिल्ड आहेत. नोंद घ्या. चालू करा. सचिन बाबर हात वरती करा. गाव आहे पानगे कुंडी कासारी सहकारी साखर कारखाना मध्ये सराव करणारा हा पैलवान आणि सचिन शिंदे गुडगिरी आणि रेफरी आहेत शिवाजी सांगपा. एक उत्कृष्ट पैलवान एक उत्कृष्ट कुस्ती संघटक आणि या मैदानावरती ताबा राहणार आहे तो बाळासाहेब मेटकर. नंबर तीन जी कुस्ती सुरू होते हनुमंत घटप्रभा कर्नाटका चला पैलवान आणि संतोष मेटकर सत्ता पहिवडे एम एच एम एम मुला ट्रेडर्स कुस्ती लावली का? तीन नंबर आहे इकडे घे संतोष इकडे. हा मुला साहेब चला कुस्ती लावून या. हा नंबर तीन हा जोडणारे बाळासाहेब मेटकर उत्तमलेकर आणि युवा सेना सीमाभाग खेड्याचं सहकार्य केलेलं आहे आणि विजय पैलवानाला या ठिकाणी शिल्ड दिले. हा दोन ते चार कोण आहेत ते याल नाही म्हणून म्हणजे कुस्ती लावणार नाही. माणसं या ठिकाणी आहे. नंबर कोणता
केलं. या ठिकाणी विजय पैलवानला चिन्ह आहे. पैलवानांची ओळख सत्ताप्पा हिरुबडे हातवरती करावा. महाराष्ट्र चॅम्पियन असणारा पैलवान बालिके गावचा शौपुरी तालिमीमध्ये सराव करतोय. आणि हनुमंत घटप्रभा आणि कर्नाटक गाजवून सोडणारा हा पैलवान घटप्रभेचा आहे. कुस्तीला प्रारंभ संतोष मेटके करी पंच म्हणून डोळ्याचं पारण फेडणाऱ्या कुस्त्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहे. निपाणीकरांचं भाग्य आहे की अशा कुस्त्या हप्ते आकडी हप्ते आणि आकडे घटप्रभा. परंतु त्याच ठिकाणी चित करण्याचा प्रयत्न झाला. हा चालू करा जरा फिरू कॅमेरा वाले जरा फिरते राहू. परत खाली लागून जायला पाहिजे जमिनीला लागून जायला पाहिजे किस्सा. त्यात जरा हलियो मलिकाच्या बाजूला या ठिकाणी सचिन शिंदे बरोबर आहे का. सचिन शिंदेनं कब्जा घेतलेला आहे. कब्जा घेणे म्हणजे धरून आणून आपला कब्जा पाठीवरती राहणं. आणि तो सचिन शिंदेनं कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र दोन्ही लढती आहेत. घटप्रभा विरुद्ध महाराष्ट्र अशी लढा. नंबर दोनचे पैलवान ज्यांनी कालचं मैदान गाजवलं ते पार्थ पाटील. आपण तयार होऊन वॉर्मिंग अप करा. विरुद्ध ऋषिकेश पाटील शाहपुरीत आले. परवा कोल्हापूर सोनांच्या कुस्ती स्पर्धा झाल्या त्यामध्ये उत्तम क्रमांकाचा मानकरी ठरलेला ऋषिकेश पाटील विरुद्ध पार्थ पाटील अशी प्रेक्षेने लढत. वॉर्मिंग अप करा पैलवान. एक कुस्ती निघाल्यानंतर आपली कुस्ती लागेल. हप्ते भरण्याचा प्रयत्न हनुमंत घटप्रभा. पलिकाच्या बाजूला एक लंगी घातलेले शिंदेनं सचिन शिंदेनं. फार मोठा इतिहास असणारा कुस्ती हा खेळ. त्रेतायुग द्वापार युग सत्ययुग आणि कलियुगामध्ये कलियुगापासून चालत आलेली कुस्ती. आणि एक लंगी या नावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या. सचिन शिंदे कर्नाटक हा पैलवान एक लंगी नावावरती विजयी. डावाचं नाव आहे एक लंगी. चार नंबर नंबर दोन पार्थ पाटील कंगराळी बेळगाव वृद्ध ऋषिकेश पाटील चला पैलवान. आणि ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. पार्थ पाटील कंगराळे कृष्णा पाटील साहेब आपण आलाय का. कृष्णा पाटील साहेब आपण आला असाल तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या माईक जवळ या. आणि कुस्ती पुरस्कृत केलेलं आहे अशोक बंडू पावले यांचे स्मरणार्थ. विनोद आणि प्रवीण पावले यांना मी आखाड्यावरती निमंत्रित करतो. सौंदलेकर युवा सेवा युवा सेना प्रमुख सीमा भाग निशिलचा मानकरी ठरलेला आहे. अभिनंदन आहे पैलवान सचिन शिंदे. नंबर दोनचे पैलवान ते पण पार्थ ऋषिकेशाला पार्थ पाटील
आणि विनोद आणि प्रवीण पावले यांनी कुस्ती पुरस्कृत केलेले आहे. कैलासाचे आशिष बंडू पावले यांचे स्मरणार्थ ज्याने खरोखरच कुस्तीला चालना देण्याचं काम यांनी निपाणी नगरीमध्ये केलं ते अशोक पावले आज आपल्यामध्ये नाही आहे. त्याने त्यांच्या खरोखरच आपल्याला शांती लाभणारा एक तुळस वसा आणि वारसा आज निपाणी नगरीमध्ये लक्ष्मण पावले साहेब आपण या आखाड्यावरती या कुस्ती लावण्यासाठी आणि विनोद आणि प्रवीण लक्ष्मण पावले खरोखरच आपल्या बंधूंचा आज आपल्याला शांती लाभणार आहे. कारण पावले बंधूला विनंती करतोय की नंबर 2 ची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यावं. त्याने नेहमीच कुस्तीला चालना देण्याचं काम निपाणी आणि निपाणी परिसरामध्ये केलं. ते अशोक पावले यांच्या स्मरणार्थ पावले बंधू लक्ष्मण पावले विनोद प्रवीण पावले या मान्यवरांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ. आणि पहिलवान आहेत पार्थ पाटील पार्थाला का पार्थ कृष्णा पाटील आले का पार्थ मराठी समर्थ का पप्पा आलेत का नाही आला का कालचं मैदान यांनी गाजवलं पार्थ पाटलांनी बेडक्या शावसाहेब पलीकडच्या बाजूला ते भरण्याचा प्रयत्न व्यवस्थित होऊ द्या व्यवस्थित होऊ द्या दोन्ही भुजा लागू द्या हनुमंती कुस्ती होऊ द्या. कुस्तीला प्रारंभ होतोय कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र अशी लढत धोनी पैलवानाने उत्तम तयारी केलेली आहे. त्यांच्या समोर आहेत बाबाराजे महाडी पैलवान आहेत पार्थ पाटील हात वरती करा पैलवान पार्थ पाटील हात उपर कीजिए पार्थ ऋषिकेश पाटील भानगे शाहूपुरी झाले आणि पंच म्हणून कोण आहे शिवाजी संगपा. उद्या कुस्तीला प्रारंभ होतोय कुस्ती पहा आणि ही नम्रता येते आपल्यापेक्षा मोठा पैलवान आहे वयाना मोठा आहे सिनियर आहे त्याच्या गुडघ्याला हात आणि हे शिकायचं आहे आणि ह्या शिकण्यासाठी आत्ताच केला जातो आहे. ही नम्रता कशापासून येत असेल तर ती कुस्तीपासून येते असं म्हणलं तर चुकीचा ठरणार आहे. म्हणून मी सरकारांचं वारंवार अभिनंदन करतोय की साहेब आपण हे जोपासलो आहात खरोखरच फार महत्वाची गोष्ट आहे. तरुणाला एक दिशा देण्याचं काम निपाणी नगरीमध्ये होत आहे. तब्येती पाहिल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादा असा असावं असं वाटलं पाहिजे परंतु त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात 10-12 वर्षे तपश्चर्या करावी लागते त्यावेळेला असे पैलवान घडत आहे. कोण हरला कोण जिंकला महत्वाचं नाही कुस्तीपासून काय मिळतं याची अनेक उदाहरणे मी महाराष्ट्रामध्ये देऊ इच्छितो आहे. 2011, 2012 आणि 2013 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आज DYSP या पदावरती मुंबई या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत आहे. 2014, 2015 आणि 2016 ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुण्याला क्राईम ब्रँचला DYSP आहे. राहुल आवारे राष्ट्रकुला सुवर्ण पदक आणलं आणि DYSP या पदावर होत आहे. म्हणून म्हणलेल्या केल्याने होते आधी केलेची पाहिजे कर्म देवादी कामा फले शुकदाचन कर्म करा फळ आपोआप मिळत जात आहे. म्हणून पालकांना माझी विनंती आहे केल्याशिवाय होत नाही अगोदर करा. परंतु आजच्या तरुणांच्याकडे पाहिल्यानंतर झटपट मागायची सवय झालेली आहे आणि झटपट कधीतरी घातक ठरत आहे. आज ड्रग्ज झालेले आहेत या कुस्तीमध्ये आणि या ड्रग्जमुळे बरेच पैलवान बाद झालेले आहेत. कृपया मी याची विनंती आहे पैलवानांना यापासून सावध राहा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सत्ताप्पा हिरुगडे हे पैलवान विजयी झाले आहेत महाराष्ट्र चॅम्पियन.
कशावरती संतोष घुटना घुटना या नावावरती आणि या ठिकाणी ऋषिकेश सौंदलीकर यांनी पुरस्कृत केलेली शिल्ल या ठिकाणी देण्याचं काम संयोजन कमिटीच्या वतीनं केलं जात आहे. सप्ताप पाटील उघडे त्याने धाराशुद्ध महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजवलं आणि सर्वात उत्तम विजयी झाले. रोहन रंडे चला पैलवान नंबर एक चे पैलवान अतुल डावरे मोतीबा आणि कुस्तीसाठी मान्यवर अतिथी जनाला आणणार आहेत माननीय रमेश सरकार बाळासाहेब सरकार त्याचबरोबर रणजितसिंह सरकार आणि इतर सर्व मान्यवर यांनाही मी आखाड्यावरती निमंत्रित करणार आहे. नंबर एक चे पैलवान आणि या संपूर्ण मैदानाचा ताबा बाळासाहेब मिटकर यांनी या कुस्त्या जोडल्या त्यांचंही मी अभिनंदन करतोय कौतुक करतोय. नंबर एक चे पैलवान चला या आखाड्यावरती आखाड्यावरती या कुस्तीला स्टँडिंग मध्ये जास्ती खेळण्याचा प्रयत्न आहे ऋषिकेशचा परंतु त्याच ठिकाणी पार्थ पाटीलना काकत हात घालून कुस्ती काउंटर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. अनेक इतिहास आहे छत्रपती शाहूराजाने देखील जे खासबाग मैदान मानलेलं आहे 1902 साली छत्रपती शाहूराजे विलायतला गेले आणि रोम शहराला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी नंबर एक चे पैलवान चला लवकर रोहन रंडे मंडिक आखाडा अतुल डावरे याने महाराष्ट्र केसरी गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि 97 किलो वजन गटामध्ये रोहन रंडे महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला पैलवान. अशी लढत आज निप्पाणी नगरीमध्ये आपल्याला या उरसाच्या निमित्तानं पाहायला मिळते. रोहन रंडे आखाड्यावरती आला नंबर एक चे पैलवान. मी सर्व सरकार बंधूंना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी तुला पाहावं करावा. हमाल संघटनेकडून नंबर एक च्या विजयी पैलवानला 4.5 फुटी ठाल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये हमाल संघटनेचे जयसिंग कंगारे यांचे सुपुत्र माननीय पैलवान नागेश कंगारे यांनी ही शिल्ल लावलेले त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतोय. आणि नंबर 2 ची कुस्ती चालू आहे. हा त्याचबरोबर नंबर 2 च्या कुस्तीसाठी ऋषिकेश सौंदलगेकर युवा सेना सीमा भाग प्रमुख भेटे दिलेले आहेत शिल्ल दिलेले आहेत हे देखील मोठं काम त्यांनी केलेलं आहे. लपेट लावण्याचा सुंदर प्रयत्न पार्थ पाटीलचा द्वितीय क्रमांक. 2 नंबर साहेब विजयी पैलवानला ही शिल्ल देण्यात येणार आहे आणि नंबर 1 साठी इथं शिल्लक आहे. चला पैलवान बराच वेळ झालेला आपण कुठची चॅटिंग चालू आहे. नंबरसाठी ही शिल्लक विजय पैलवानला नंबर 2 चा विजयी पैलवान कोण होणार या शिल्लकचा मानकरी याचा फैसला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये लागणार आहे.
सगळं शिकलाय हनुमाता कुस्ती माणसं सांगायला पाहिजे जरा स्टँडिंग मध्ये कुस्ती चालू आहे शिवाजीराव त्या बळा तो दम बळा ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे ज्याच्याकडे स्टॅमिना आहे त्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे पॉवर आहे त्याची कुस्ती आहे वेळ लागल्यानंतर अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील 6 मार्च 1965 ला कोल्हापूरमध्ये झालेली मारुती माने आणि विष्णू सावरकर यांची कुस्ती 3.5 तास कुस्ती लागलेली होती 3.5 तास त्यामध्ये मारुती माने आणि 3.5 तासानंतर विष्णू सावरडेवरती 6 मार्च 1965 त्यानंतर 1 एप्रिल 1974 ला पहिली कुस्ती कोल्हापूर खासबाग मैदानामध्ये सप्पल एक उत्तरेचं वादळ दक्षिणेमध्ये खुंगावत होत आणि त्याला रोखण्याचं काम या ठिकाणी कैलासवासी युवराज पाटील पहलवानांना 1 एप्रिल 1978 ला पहिली कुस्ती या ठिकाणी कोल्हापूरमध्ये झाली आणि 13 मिनिटाला एकलिंगी या नावावरती उत्तरेचं वादळ थोपवण्याचं काम या ठिकाणी युवराज पहलवानने केलेलं आहे. गाफील राहू नका स्वतःची सुटका करून घेऊन पंचांना सांगून आपण सापडलं नसलं पाहिजे आणि एकदा सापडलं त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. स्टँडिंग मध्ये कुस्ती आहे. त्यानंतर 10 जानेवारी 1982 ला करण मुक्कामी कुस्ती झाली आणि त्या ठिकाणीही सतपाल पहलवानावरती कैलासाची युवराज पाटील पहलवानाने विजय संपादन केला. त्यानंतर 11 फेब्रुवारी 1984 ला परत कोल्हापूर मुक्कामी कुस्ती झाली. तीच कुस्ती 3 वेळेला कुस्ती झाली. 3 वेळेला निर्विवाद वर्चस्व दख्खनच्या पहलवानाने मिळवलेलं आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ म्हणलं कोण तर दख्खनचा युवराज पाटील की उत्तरेचा सतपाल. आणि हा फैसला 11 फेब्रुवारी 1984 ला लागला आणि त्यातूनच या ठिकाणी कैलासवासी युवराज पाटील पहलवानांना कुस्ती सम्राट हा मानाचा किताब लोकांच्या मधून दिला गेला असे कैलासवासी युवराज पाटील पहलवान आपल्यातून निघून गेलेले आहेत. असे अनेक पहलवानांची उदाहरणं देता येतील की ज्याने अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आहे. त्यामध्ये 2 पहलवान हे ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. नरसिंग यादव आणि विजय चौधरी 5 पहलवान असे की डबल महाराष्ट्र केसरी आहेत. त्यामध्ये 1964 आणि 1965 गणपत खेडकर 1967-68 कर्नाटकचा पहलवान कोल्हापूरकडनं केला चंबा मुर्तना 70-71 दादू मामा चौले 72-73 लक्ष्मण वडार 2007 आणि 2008 चंद्रहार पाटील 5 पहलवान डबल महाराष्ट्र केसरी असे 41 महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. याचा देखील कोणत्या साली महाराष्ट्र केसरी झाला याचा देखील इतिहास आम्ही सांगू शकतो. इतका मोठा इतिहास या महाराष्ट्र परसुटका करून घेतलेला. अशा वेळी टाळ्या वाजून अभिनंदन करा पहलवानांचं टाळ्या वाजून त्याच्या पाठीवरती थाप द्या कौतुक करा. त्याच वेळेला पहलवान दुप्पट वेगानं त्या ठिकाणी लढू शकतो. फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका. एकातून डावातून सुटका करून घेणं आणि परत खडाखडीनं कुस्तीला प्रारंभ करणं खरोखरच दुप्पट ताकद खर्च होते. परत खडाखडीनं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. परत
डोक्याला डोकं ताकदीचा अंदाज घेण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. शिवाजीराव सांगपा एक उत्कृष्ट कुस्ती संघटक एक उत्कृष्ट कुस्तीची शाबासाहेब परत नपे. खांद्यावरती हात ठेवला, गाठ मांडीवरती थाप लावली आणि लपेट या नावावरती कब्जा घेतलेला आहे ऋषिकेश पाटीलना पार्थ पाटीलवरती. परदेशी कुस्ती म्हणजे 6 मिनिटाची कुस्ती आलेली आहे. मैदानी कुस्ती बेमुदत कुस्ती असते. 6 मिनिटं म्हणजे 3 मिनिटं अर्धा मिनिट विश्रांती परत 3 मिनिटं ही स्पर्धेची कुस्ती आणि ही ऑलिम्पिक मध्ये कुस्ती चालते. परंतु ती कुस्ती देखील मातीत होते आणि त्यानंतर ती कुस्ती मॅटवर गेलेली आहे. जे बाजारामध्ये चालतं ते विकायचं असेल तर मॅटवरली कुस्ती, परंतु ती सुरुवात होते मातीतून, ग्रामीण भागातून सुरुवात होते. अशा मैदानाच्या स्वरूपातून ही कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम केलं जात आहे. एक नंबरची लावून घ्या दिले त्यांना टाइम सांगितलं वेळ होतोय. सर्व सरकार बंधूंना मी विनंती करतो, उत्सव कमिटी रमेश सरकार त्याचबरोबर बाळासाहेब सरकार आणि उत्सव कमिटी त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब, संजय बाबा उर्फ रमेश देसाई सरकार, राजेश देसाई निपाणीकर, विवेक मोकाजी साहेब, संजय माने, संग्राम देसाई सरकार, रणजित सुरेशराव देसाई सरकार, सामरा बसवानी कांबळे, बाळासाहेब गणपतराव पोतार, शरदचंद्र रामचंद्र मळगे साहेब. उत्सव कमिटी फर्स्ट पॉइंट वरती त्याची जरा परवानगी आहे का? बाळासाहेब स्टँडिंग मध्ये डाव लागलेला कुस्ती कंट्रोल करायला सांगा, तिथं गुण द्यायचे नुसता कब्जाच नको. स्टँडिंग मध्ये डाव लागला ऍक्शन मध्ये जे पॉइंट आहे ते द्यायला पाहिजे. घोटाळा होतो कब्जाच नाही, स्टँडिंग मध्ये डाव लागला ऍक्शन झालेले आहे. आताला बाळासाहेब आहेत त्यामुळे काय अडचण नाही. तो कृष्णा पाटलांचा चिरंजीव सुभाषराव गोरा मुलगा कर्नाटक कृष्णा पाटील मिलिटरीवाले सुंदर तयारी केलेले दोन्ही पैलवानाने. पैलवानांचं अभिनंदन, पालकांचं अभिनंदन आहे. स्पर्धेची कुस्ती चालू झालेली आहे. चड्डी न धरता पॉइंट घ्यायचे आहे. क्षणाला उत्कंठा वाढवणारी कुस्ती ठसल कुस्ती याला म्हणतात. ही ठसल कुस्ती आज निपाणी नगरीमध्ये या उत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळते. बाळासाहेब टी व्ही चौडे सर, त्यांचे सर्व सहकारी सुभाषराव आपला अभिनंदन आहे. कुस्त्या उत्तम तऱ्हेच्या जोडल्या, साथ मिळालेली सरकार बंधूंची. पॉईंट वरच चालू झालेले त्याचबरोबर ज्याने ज्याने या मैदानासाठी देणगी देऊन सहकार्य केलं त्या सर्व देणगीदारांचा मी यात्रा कमिटीच्या वतीनं आभार मानतोय. न्यायदानाचं काम करणारी पंच कमिटी उत्तम तऱ्हेचं न्यायदानाचं एकेरी पट काढलेलं आहे. न्यायदानाचं काम करणारी पंच कमिटी उत्तम न्यायदानाचं काम केलं संयोजक कमिटीच्या वतीनं, त्यांचाही आभार. त्याचबरोबर रोटर मालक अमर चव्हाण साहेब उत्तम अशी व्यवस्था त्यांनी मैदानाची केली त्याबद्दल आणि पाटील विजयी
सावली बंधून ही कुस्ती पुरस्कृत केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे. अभिनंदन राष्ट्रवाद सरकार बंधूंना म्हणजे विनंती, आपण आखाड्यावरती यावं, आपले शुभासते या ठिकाणी संघटना जयसिंग चिंगारी नागेश चिंगारी संघटना कोण असेल कृपया त्याला विनंती आहे. आपण या खड्यावरती यायचं आहे. आपण या ठिकाणी चार फुटी शिंद मध्ये घ्या. सुभाषराव शिंद सुद्धा मध्ये घेतलं तर बरं होईल. शिंद मध्ये ठेवा ना. उभी करा. आम्हाला सांगितले की शिल्ड यामध्ये जरा एक मिनिट. मान्यवर सर्व सरकार बंधू सरकार बंधूंच्या शुभाशी गोष्टीला प्रारंभ. हा चला आता नंतर द्या. जाऊ दे नंतर आता हे करा. पाहुणे येऊन आखाड्यावर आपण उभे दे आणि मग कुस्तीला प्रारंभ करा. सर्व सरकार बंधूंच्या शुभासते हमाल कमिटी जयसिंग कंगाळे यांचे सुपुत्र नागेश कंगाळे पत्रकार बंधू आले असतील त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत आणि आभार असा मानत आहे. त्यांनाही विनंती आहे. त्यांचेही आभार मानतो आहे. त्याचबरोबर लाईटची सिस्टीम या ठिकाणी सुंदर अशी केली. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम व्यवस्थित केली. त्याबद्दल त्यांच्या मालकांचाही मी या ठिकाणी आभार मानतोय. ज्यांनी त्यांनी या मैदानासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं आभार मानतोय. कळत न कळत एखाद्या व्यक्तीच्या हस्ते कुस्ती लावायचं राहून गेलं असेल. त्याचबरोबर शासकीय यंत्रणा पोलीस डिपार्टमेंट यांनी उत्तम असा चोख बंदोबस्त दिला. त्या पोलीस डिपार्टमेंटचाही मी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आभार मानतोय. कळत न कळत एखाद्या व्यक्तीच्या हस्ते कुस्ती लावायचं राहून गेला असेल किंवा नावाचा उच्चार करायचा राहून गेला असेल बाबाराजी पैलवान संग्रामसिंह देसाई सरकार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आणि त्यांचंही आभार या ठिकाणी मानतोय. आणि बाबाराजे महाडिक साहेब हे पंच आणि बाळासाहेब मेटकर या ठिकाणी पंच पैलवानांची ओळख. रोहन रंडे हात वर करा. रोहन
रोहन ओळख महाराष्ट्र चॅम्पियन आहेत 97 किलो वजनगट आणि महाराष्ट्र केसरी मध्ये अतुल डावरे कोल्हापूर जिल्ह्याचा प्रसिद्ध केलेला पैलवान कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. 7:29 पत्रकार म्हणतो नोंद घ्या 20 टाका कारण घड्याळ एखादं मिनिट मागं पुढं असतं. त्याचबरोबर कळत न कळत एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उच्चारायला असेल हस्ते कुस्ती लावायचं राहून गेला असेल क्षमस्व. आणि गेली 2 तास ते 2.5 तास निवेदन करत असताना एखादा उनाधिक शब्द माझ्या मुखातून गेला असेल तो आपण माफ कराल माफ करावा आणि कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि राहिलेल्या कुस्तीचं त्याचबरोबर सर्व देणगीदारांचं त्याचबरोबर दर्गा तालमीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक यांचंही मी आभार मानतोय. कळत कळत एखाद्याचा उच्चार व्हायला असेल क्षमस्व. आणि माझ्याकडून एखादा उनाधिक शब्द गेला असेल तर माफ करावा आणि कराव अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि राहिलेल्या कुस्तीचं वर्णन मी आपल्याला या ठिकाणी ऐकवत आहे. असा सुंदर सोहळा आनंदाच्या डोही आनंद तरंग असा सुंदर सोहळा आज निपाणी नगरीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. शेवटची कुस्ती चालू झालेली आहे. रोहन रंडे ग्रीकोरोमन जी कुस्ती करतो कमरेपासून वरती डाव मारण्याची जी कुस्ती आहे तोही कुस्ती जो रोहन रंडे करतोय. 97 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन आणि अतुल डावरे धाराशिव मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी मध्ये प्रसिद्ध केलेला पैलवान अशी एक झुंज आज वृषाच्या निमित्तानं निपाणी नगरीमध्ये पाहायला मिळते. तुमचं सर्वांचं भाग्य आहे की थांबलेलं मैदान परत सुरू होतंय. ही खरोखरच आनंदाची बाबा आहे कौतुकाची बाबा आहे म्हणून सरकार बंधूंचं मी या ठिकाणी कौतुक करतोय. डोक्याला डोकं लावून ताकदीचा अंदाज घेण्याचं काम या ठिकाणी दोन्ही पैलवान करताय. खालगी नाटकाचाही आभार आहे. सुंदर रंग आणलेले आपण बोलतात त्यांचाही आभार आहे. आभारी आहे हनुमा पेट्रोल संपत आले आता कुस्ती लावायची का आक्रमक बनण्याचा प्रयत्न अतुल डावरेचा आहे. कुस्तीला अतिशय चांगले दिवस आलेले आहेत. फक्त या कुस्तीच्या मैदानाच्या निमित्तानं पैलवानांना मी आव्हान करतोय वारंवार फेराफेरीची कुस्ती बंद झाली पाहिजे. बऱ्याच या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावरती म्हणून पैलवाना देखील कोण शाबास आहे एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहन रंडेचा होता. पट काढलेला एकेरी पट काढलेला आहे. इथंच कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे रोहनचा आणि कब्जा घेतलेला आहे रोहन रंडेना. अचानक वस्तात बनू नका. अचानक वस्तात बनल्यानंतर आवाज कोणाचा हे समजू शकत नाही पैलवानला. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्र केसरीमध्ये झालेले चुकीच्या प्रकारचा आवाज गेला आणि कुस्ती सोडली कुस्ती गेली काही गेला असं होऊ शकतं. म्हणून नेहमीचा आवाज फार महत्वाचा असतो तो खरा वाजताच आहे. शाबास आहे गजेलोट मारण्याचा प्रयत्न आहे अतुल डावरेचा परंतु तिथं सिंगल नेल्सन चढवण्याचा प्रयत्न आहे. आणि सिंगल नेल्सन या नावावरती या ठिकाणी
बक्षीस वितरण होईल. आणि त्यानंतर बक्षीस वितरणानंतर परत हा कार्यक्रम संपला. सगळ्या सगळ्यांचा पहिला जून काय चार दिला परवे.